हा वाद आल्यानंतर सुनील भाऊ गाडीत एकटा बसला होता. एकटा बसलेला असताना चार ते पाच जणांनी येऊन अचानकपणे कोयत्याने सुरीने हाताने पहिला वार सुनील भाऊच्या डोक्यात घेतला पाठीमागून, दुसरा वार मानेवर मारले, त्याच्या हाताचे तुकडे केले, त्याच्या खाली पडल्यानंतर त्याचे भाऊचे त्याचे घरचे पाया पडते वाचवा मारू नका, त्याच्या पोटात हत्या मारलाय, त्याच्या पोटाची आठणी बाहेर काढली. त्याची बहीण त्याची आई त्याचं लेकरू रडते, एवढा मोठा अन्याय होते. साडेबाराच्या दरम्यान त्याला पंढरपूरच्या कॉटेज मध्ये मृत घोषित केलाय. एक वाजता पोलीस तिथं हजर आहे आणि सांगतो FIR दाखल करा. अरे ज्यांनी त्याला उचललं, ज्यांनी त्याला तिथं नेलं, ज्यांनी ते पाहिलं, त्याच्या घरच्याची मानसिकता होती का हे काय घडलं सांगायची. म्हणून आमचा प्रश्न आहे, कुणाला घाई झाली होती एवढी, कुणाला वाचवण्यासाठी एवढ्या घाईची मी FIR दाखल केला. आम्ही वारंवार फोनवरून विनंती करत होतो की त्याच्या आईचा त्याच्यावर नसेल तर कुणाचा तरी FIR घ्या. म्हणजे एक वाजता FIR घ्यायचा, पाहुण्याच्या तो दाखल करायचा, पोस्टमार्टम करायचं आणि ते चार वाजण्याच्या सुमारात त्याचा अंत्यविधी उरकायचा. म्हणजे कुठल्याही समाजातल्या गावातल्या माणसाला हे करायला पाहिजे. अरे कुठं साईडला काय लागा लोक काय तुम्ही येडबिड आहे का रे घटना तिथं घडली. घडल्यानंतर पोलिसांची घाई चालू होते, लवकर पोस्टमार्टम करा, लवकर येऊन जावा. हळूहळू समाजातल्या कार्यकर्त्यांना कळायला लागलं, तिथले कार्यकर्ते भांडत होते की आरोपी दोन आहेत चार आहेत आणखी काय आहे. पोलीस दोन पक्ष जास्त लोकांची नावं घेऊ नका असं होतं मग त्यांच्या भाऊदैवत उपस्थित आहे ते सांगेल. मला विचारायचं की ही घाई कशासाठी, त्याची आई यायच्या त्याच्या पत्नीला माहिती नाही की माझ्या नवऱ्याच्या शरीराचे तुकडे झालेत, माझा नवरा मेला त्याच्या पत्नीला माहिती नाही, कशाची घाई होती तुम्हाला. पाटे चार पाच वाजेपर्यंत त्याची आई आणि बहीण यायची असं म्हणून आम्ही लांबवलं. सात वाजवल्या आणि आम्ही प्रशासनाला सांगितलं त्याच्या आरोपी जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आपण हे प्रेस उचलणार आहे पंढरपुरात. हळूहळू ही घटना तालुक्यात महाराष्ट्रात पोहोचायला लागले, लोक गोळा व्हायला लागले. आठ वाजता सुनील भाऊची बॉडी आम्हाला समजले की दोन आरोपींना अटक आहे, त्याच्यानंतर आम्ही ती बॉडी घेऊन पोहोचल्यानंतर समाजाचे प्रमुख कार्यकर्ते आले, त्यांनी विचारलं की बाकीचे प्रमुख आरोपी कुठे आहेत. जेव्हा रास्ता रोक तिथे झाला तेव्हा प्रशासनाने सांगितलं की आम्ही तिसरा आरोपी आठवणीला आहे. म्हणून विचारायची काही कशासाठी आम्हाला इथल्या प्रमुख सगळ्या मंडळींनी मागणी केली की ह्याच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे. पोलीस संरक्षणाच्या नावाखाली भला मोठा पिंजरा पोलिसांचा त्या मातंग समाज मंदिराच्या शेजारी उभा केला. ड्रायव्हर गाडी आणून सोडून गेला, त्या गाडीमध्ये पोलीस नाही. आमच्या कार्यकर्त्यांनी व्हिडिओ काढले, व्हिडिओ काढून दिवसभर पाठवले. आम्ही रस्ते भेटतो सांगितलं साहेब त्याच्यामध्ये कुणीही माणूस नाही तुमचा, आम्हालाच वेळात काढण्याचं काम केलं, आम्हाला सांगितलं तुम्ही खोटे बोलताय, माणूस आहे तिथं. दुसऱ्या दिवशी जी घटना महत्वाची आहे, सुनील भाऊच्या घराच्या दारी त्याच्यामुळे भांडण झालं, त्याचं कुटुंब राहिलंय. अरे त्याला एवढी मस्ती, त्याच्या बापाने सुनील भाऊच्या पोराला सांगितलं, त्याला शिव्या दिल्या, त्याच्या बायकोला तिथे भांडण केलं. आज मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, जर तिथंच त्याच्या पोराला मारलं गेलं होत असत तर त्याला जबाबदार कोण होत, जर
का तिथं तुमचं कोणी उपस्थित असत तर हे भांडण झालं असतं का? तुम्ही कुणाला वाचवताय? संरक्षण कुणाला देताय? म्हणून पुन्हा परत कार्यकर्ते जमाले, पुन्हा 3-3.5 तास बहुत म्हणजे रस्ता रोक झाला, पाऊस पडत होता, सुनील भाऊ पासून सगळेच त्यांच्या कुटुंबातली माणसं रडत होती की आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही हटणार नाही. आमच्या दामोदर साठेंनी तिथे मागणी केली, जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही हलणार नाही. पीआय तिथे हजर होते, पीआयने सांगितलं की आम्हाला 2 दिवसाचा वेळ द्या, आम्ही प्रमुख सूत्रधाराला अटक करतो. त्याच्यानंतर सुनील भाऊंचे कुटुंब आम्ही सगळे तिथे गेलो पोलीस स्टेशनला, आम्ही सांगितलं, ते म्हणाले की तुम्हीच सूत्रधाराचं नाव सांगा. अरे शरीराचे तुकडे ज्या पोराने बघितले, त्याच्या डोक्यात पडलेला घावानंतर त्याचा उघडा झालेला मेंदू ज्या पोराने बघितला, ज्या पोराने त्याच्या सुनील भाऊच्या हातकड्या बघितल्या, त्या पोरांचे धाडस कसं होणार आहे? गांजाची गाडी वाळूची गाडी तुम्हाला न सांगता कळती आणि तुम्हाला मुख्य सूत्रधार कसा कळला नाही? तरीही माझ्या माऊलीने त्या सुनील भाऊच्या पत्नीनं पोलीस स्टेशन मध्ये सांगितलं की माझ्या नवऱ्यानं सांगितलं होतं, 2 दिवसाखाली माझ्या नवऱ्यानं सांगितलं होतं की ह्याच्यापासून मला तो काय आम्हाला म्हणाले कुटाचे नाव घेऊन नका, परत मग आमचं सहकार्य तुम्हाला होणार नाही. त्याच्यानंतर सांगोलच्या सकाळीचं तात्तीन आम्ही कोर्टामध्ये त्याच्या पत्नीनं सांगितलं की हा मोर्चा आहे, येणारच आमच्या कुटुंबावर हा हल्ला केलाय. जे साहेबांनी विचारलं तुम्ही तिथे का नाही सांगितलं, तिने सांगितलं की आम्हाला पोलिसांचं भीती वाटत होती. सगळं प्रकरण या तालुक्यातल्या या महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावगाड्यातल्या खेड्यापर्यंत, दलित समाजातल्या प्रत्येक मांगाच्या कार्यकर्त्यापर्यंत, आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. हा मोर्चा कशासाठी आहे? कुणाला वाचवायसाठी? कोणता पुढारी ह्याला वाचवायचा प्रयत्न करत होतो? माझा त्या पुढाऱ्यालाच सवाल आहे, काय या मांगाच्या लेकरानं, या दलिताच्या लेकरानं तुझं वाटोळं केलं होतं? काय तुला वाटलं का सुनील भाऊ माझ्या आईवर बलात्कार केला म्हणून तू त्याला त्याच्या मारेकऱ्याला त्या सूत्रधाराला वाचवायचा प्रयत्न करतो? माझा सवाल आहे, या तालुक्यातला 20-25 हजार संख्येत आपला समाज, या महाराष्ट्राचा प्रत्येक दलित समाज, अरे 90 दिवस आहे तुम्हाला आमच्या सुनील भाऊच्या कुटुंबाला भेटायला लाज वाटते का? लाज वाटते हा प्रश्न मला तुमच्या माध्यमातून विचारायचा. म्हणून माझी विनंती आहे आपल्या सर्वांना, आपलं मनोगत आपल्या भावना आपण जरूर व्यक्त करणार आहोत, परंतु आज त्याच्या कुटुंबाची मानसिकता, अरे आम्ही रस्त्यावरती पावसात भिजतोय, त्याचं लेकरू लढतंय, आहे माझ्या पप्पाचा फोटो मी जायला लागला तिथून लेकरू लढत होतो, त्याच्या डोळ्यात पाणी होते. अरे जरा विचार करा डोळे दाखवून, जर तुमच्या पप्पाच्या असल्या काढल्या, तुमच्या लेकराची काय अवस्था झाली असेल, तुमच्या बायकोची काय अवस्था झाली असेल, माझा प्रश्न तुम्हाला. आग्रह तुम्हाला आव्हान आहे, तोपर्यंत त्याला अटक होत नाही. कुणी झाले माहित नाही, आमचे रक्त सांगितलं चाललं या जागेवर कुणी हल्ला. अजून आमच्या मोठ्या पडल्यानंतर तुम्ही आम्हाला इथे सांगत करणार आहे का? भूमिकाची असायची असेल मरायचंच आहे तुकडे पुरून बांधण्यापेक्षा एकदा मी उभा राहून लढून मारून बाबासाहेबांनी सांगितलं मला लढा मान्य. एवढं बोलतो, धन्यवाद.